पुन्हा आणूया आपले सरकार या शीर्षकाखाली खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर रविवारी भारतीय जनता पार्टी पनवेल विधानसभा बूथ कार्यकर्त्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांच्या समुदायाला संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर हे 1 लाख नाही तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त मतांनी निवडून येणारे आमदार ठरतील असा विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुका आणि शहर पदाधिकारी, सदस्य, बूथ अध्यक्ष, सदस्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र प्रमुख असे तब्बल 8,700 कार्यकर्ते रविवारी पनवेल येथील सिकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानात बूथ कार्यकर्त्या संमेलनास उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संमेलनाला उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. राज्याचे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी भारतीय जनता पक्ष हा मीवर चालणारा पक्ष नसून आम्हीवर चालणारा पक्ष आहे असे मनोगत व्यक्त करताना म्हणले. नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.